सध्या संपूर्ण देशभरामध्ये अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाची लगबग सुरू असून या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनाच आपापल्या भागातील मंदिर परिसराची स्वच्छता करण्याचं आवाहन केलंय. आणि या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे. यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत आमदार समाधान अवताडे यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन हा मंदिर परिसर स्वच्छ केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हा स्वच्छतेचा कार्यक्रम राबवत असताना सर्वांनी मोठ्या चैतन्यानं प्रभू श्री रामचंद्राचा जयघोष देखील केला आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला गेले कित्येक वर्षाच्या प्रतीक्षा करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या स्वगृही परत त्या ठिकाणी स्थापना होतीये. या आनंद उत्सवात देशातील सर्व मंदिरे साफसफाई व्हावी अशी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांची संकल्पना, आज यांच्या संकल्पनेतूनच आम्ही पंढरपूरमधील सर्व भारतीय जनता पार्टी मंदिर समिती आणि पंढरपूर शहरातील सर्व नागरिक यांच्या समवेत दक्षिणेचं काशी आपण म्हणतो आहे असं पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत. शिवाय या निमित्तानं नगरपालिका असेल, मंदिर समिती असेल, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मंदिर साफसफाई करणे ही आदरणीय मोदीजींची संकल्पना, या संकल्पनेतून आम्ही सर्व मंदिर साफसफाई करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 22 तारखेला मी आज या निमित्तानं पंढरपूर मंगळवेढ्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 22 तारखेला प्रत्येकाने आपापल्या घरे असतील, शेजारीची मंदिरे असतील, हे सर्व सजवून एक दीपोत्सव आणि आनंदोत्सव सर्वांनी साजरी करावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि या ज्या पद्धतीनं आम्ही साफसफाई मंदिरांची करतो आहे तशाच पद्धतीनं सर्व मंदिरं असतील किंवा ज्या ज्या भागातील जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं सर्व साफसफाई करून त्याला सुशोभित करून दीपोत्सव करून 22 तारखेला सर्वांनी आनंदोत्सव साजरी करावा एवढी विनंती करतो.